बागलाण तालुक्यातील महत्त्वाची मानली जाणाऱ्या नामपूर ग्रामपंचायत सरपंचपदी सौ रेखा पवार तसेच उपसरपंचपदी पुष्पा मुता यांची बिनविरोध निवड करण्यात आली। सरपंच पदासाठी अनुसूचित जाती श्री राखीव असल्याने रेखा पवार या एकमेव सदस्य असल्याने सरपंच पदासाठी यांची दावेदारी यापूर्वीच निश्चित झाली होती। तसेच उपसरपंच पदासाठी मुता पुष्पा यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांना उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली। या दरम्यान निवड समितीने दुपारी 2 वाजता सरपंच पदासाठी सौ रेखा पवार व उपसरपंच पदासाठी पुष्पा मुता यांची बिनविरोध विजयी घोषणा करण्यात आली। त्याच पद्धतीने बिनविरोध निवड झाल्याने परिवर्तन पॅनेलच्या सदस्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला। परिवर्तन पॅनेलचे प्रमुख विनोद सावंत, युवराज दानी, बलवंत सावंत, बिपिन सावंत, किरण अहिरे, संजय दळवी, विकी पवार तसेच चारुदत्त खेरनार, समीर सावंत, बापू जगताप, सचिन मुता, रमेश मुता, सुभाष मुता, अमोल बच्चाव, आनंद अहिरे, मेघदीप सावंत, मुन्ना मुता, कविता सावंत, वैशाली सावंत, राजू मोरे, नागेश मोरे, बंटी दानी तसेच प्रवीण मुता यांचे मार्गदर्शन लाभले। सरपंच पदासाठी निवड प्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून खरे साहेब, मंडळाधिकारी सी पी अहिरे, तलाटी राजू काष्टे तात्या तसेच ग्राम विकास अधिकारी केशवराव इंगळे आदींनी निवड प्रक्रिया पार पाडली। तसेच ग्राम पंचायत सदस्य नारायण सावंत, किरण सावंत, संजय सोरोने, ज्ञानदेव पवार तसेच शरद पवार, रंजना मुता, जयश्री अहिरे, गायत्री सावंत, अनिता दळवी व गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। निवड प्रक्रिया कार्यक्रमात प्रस्तावना माजी सरपंच युवराज दानी यांनी केली तर आभार विनोद सावंत यांनी मानले। प्रबंधभूमीसाठी चेतन दानी। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राइब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।